अनिल पाटील हे पुन्हा विधानसभेवर निवडून जाणार नाहीत याची काळजी आम्ही घेऊ या एकाच वाक्यात शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीत अमळनेरमध्ये काय करायचं याचं पिक्चर क्लिअर केलंय अजित पवारांना साथ दिलेल्या आमदारांचा शरद पवारांना राग आहेच आहे मात्र त्याहून जास्त राग आहे तो मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या नऊ मंत्र्यांचा आणि आनि अनिल पाटील हे त्यापैकीच एक मंत्री आहेत यंदाच्या निवडणुकीत त्यांना बसवण्याचा चंगच हा शरद पवारांनी बांधलाय त्यासाठी त्यांच्याकडे पाच इच्छुकांचे पर्याय आहेत आता यापैकी शरद पवार हे कोणत्या इच्छुकाची निवड करणार आणि त्यात ते यशस्वी होणार का की शरद पवारांच्या आव्हानाला चकवा देत अनिल भाईदास पाटील हेच पुन्हा आमदार होणार याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात लेट्स अप निवडणूक स्पेशल ग्राउंड झिरो या सिरीज मधन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर म्हणजे प्रचंड ऐतिहासिक आणि तेवढाच धार्मिक तालुका पूज्य साने गुरुजी यांच्या वास्तव्याने पुण्यात झालेला हा तालुका स्वातंत्र्योत्तर आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात ऐतिहासिक आणि सामाजिक चळवळींचं केंद्र राहिलाय याशिवाय संत सखाराम महाराज यांची ही पावनभूमी प्रसिद्ध असलेलं जुनं उद्योगपती प्रेमजी यांचे वडील हशम प्रेमजी यांनी प्रेम एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये वेस्टर्न इंडिया व्हिजिटेबल प्रोडक्ट्स लिमिटेडची अर्थात विप्रोची स्थापनाही याच अमळनेरमध्ये केली होती अशा या ऐतिहासिक आणि सामाजिक तालुक्यातील मतदार राजाही तेवढाच प्रगल्भ आहे इथला मतदार हा कोणा एका पक्षासाठी बांधील नाही त्यामुळे दोन हजार चार नंतर इथून प्रत्येक विधानसभा निवडणुकीत नवीन उमेदवार निवडून आलाय म्हणूनच प्रत्येक आमदाराला आपल्या पुढच्या टर्मची गॅरंटी इथं देता येत नाही पुढच्या वेळी निवडून यायचं असेल तर आताच्या खेपेला काम केलंच पाहिजे आणि जनतेचा विश्वास संपादन केलाच पाहिजे याचा दबाव इथल्या आमदारांवर दिसून येतो त्यानंतरही अनिल भाईदास पाटील यांनी राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवारांसोबत जाण्याची रिस्क घेतली याचं बक्षीस म्हणून त्यांना थेट कॅबिनेट मंत्री पद मिळालं जोरावर आता ते अमळनेर मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार होण्यासाठी तयारी करतायत खर तर अमळनेर हा मतदार संघ कोणत्याही एका पक्षाचा नाहीये एकोणीसशे बहात्तर पर्यंत इथं काँग्रेसचे आमदार होते एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये गुलाबराव वामनराव पाटील यांच्या रुपाने इथून जनता दलाचा आमदार निवडून आला एकोणीसशे ऐंशी आणि नव्वद मध्ये निवडून येत त्यांनी जनता दलाची ज्योत इथं तेवट ठेवली एकोणीसशे पंच्याण्णव साली बी एस पाटील हे पहिल्यांदाच भाजपचे आमदार म्हणून निवडून आले पाटलांनी सलग तीन वेळेस या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय दोन हजार नऊ पर्यंत हा मतदारसंघ आघाडीमध्ये काँग्रेसकडे होता मात्र एकोणीसशे नव्वद पासून काँग्रेसला इथे यश मिळालेलं नाही दोन हजार नऊ पासून या मतदारसंघाचं राजकारण हे बदलत गेले भाजपकडून बी एस पाटलांचे शिष्य अनिल पाटलांना तिकीट मिळालं तर शिवसेनेतून राजकारणाला सुरुवात केलेल्या कृषीभूषण साहेबराव पाटलांनी इथून बंडखोरी केली मूळच्या पारोळ्याच्या असलेल्या साहेबराव पाटलांनी आश्चर्यकारकरीत्या या मतदारसंघातून विजय मिळवला त्यावेळी राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती साहेबराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं तेव्हा सहयोगी सदस्यत्व स्वीकारलं अजित पवारांचे ते निष्ठावान बनले एकच वादा अजितदादा असा साहेबराव पाटलांचा नारा होता ही त्या वर्षात त्यांच्या या ऋणातून उतराई होण्यासाठी साहेबराव पाटलांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली पण त्यांचा त्यावेळेस दारुण पराभव झाला आणि साहेबराव पाटलांचा पराभव केला तो नंदुरबारच्या शिरीष हिरालाल चौधरी या अपक्ष उमेदवाराने त्या निवडणुकीत साहेबराव पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले तर एकोणपन्नास हजार नऊशे दहा मतं मिळवत भाजपचे अनिल पाटील हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले तेव्हा शिरीष चौधरी हे अडुसष्ट हजार मतं घेत निवडून आले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी पुन्हा समीकरणं बदलली अनिल भाईदास पाटील यांनी राष्ट्रवादीची वाट धरली तर भाजपने शिरीष चौधरी यांना अधिकृतपणे उमेदवारी दिली राष्ट्रवादीची मध्यम स्थिती आणि सक्षम नेतृत्वाचा अभाव असतानाही अनिल भाईदास पाटील यांनी आठ हजारांच्या मताधिक्याने चौधरीचा पराभव केला अजितदा त्यांनीही महायुतीत जात मंत्रीपद मिळवलं आता ज्याचा आमदार त्याची जागा असं महायुती आणि महाविकास आघाडीचं सूत्र ठरले त्यामुळे महायुतीतून हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटेल आणि अनिल भाईदास पाटील हेच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित मानले जाते तर माजी आमदार शिरीष चौधरी हे भाजपकडून इच्छुक आहेत मात्र महायुतीमुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी असल्यानं ते पुन्हा अपक्ष लढण्याच्या पर्यायावर विचार करत असल्याचीही माहिती मिळतीय कधी काळी काँग्रेसकडून लढलेल्या आणि आता भाजपमध्ये असलेल्या ज्येष्ठ नेत्या अॅडव्होकेट ललिता पाटील यांनीही विधानसभेची तयारी सुरू केली आहे मात्र संधी मिळण्याची शक्यता नसल्यानं त्या राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षासोबत जाणार असल्याचीही माहितीये काही दिवसांपूर्वी त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छ भेटही दिली होती अमळनेरची जागा जिंकण्यासाठी शरद पवारांनीही जवळपास वर्षभरापासून तयारीला सुरुवात केली आहे पवारांनी अजित पवारांच्या बंडानंतर केलेल्या महाराष्ट्र दौऱ्यात अमळनेरमध्ये सभा घेतली होती या सभेतच भाजपचे माजी आमदार बी एस पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश केला। ते तुतारी चिन्हावर उभे असतील असंही बोललं जाते कृषी भूषण साहेबराव पाटील हे सुद्धा तयारी करत असल्यानं ते देखील शरद पवार गटाचे उमेदवार असू शकतात अशीही चर्चा आहे दोन आठवड्यांपूर्वी अजित पवारांची जनसन्मान यात्रा ही अमळनेरमध्ये पोहोचली होती त्यावेळी अजितदादा स्वतः साहेबराव पाटलांना भेटण्यासाठी त्यांच्या राजभवन या निवासस्थानी गेले होते पण पाटील हे अजितदादांना भेटले नाहीत त्यामुळे अजितदादा वैताकून आणि चिडून पाटलांच्या घरातून बाहेर पडले यातून एक प्रकारे आपण शरद पवारांच्या सोबत असल्याचं पाटलांनी संकेत दिलेत याशिवाय सचिन पाटील श्याम पाटील आणि प्रशांत निकम यांच्याही नावाची चर्चा आहे अमळनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे सरचिटणीस संदीप घोरपडे हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेटही घेतली होती मात्र काँग्रेसने इथली शेवटची निवडणूक ही एकोणीसशे पंच्याऐंशी साली जिंकली होती काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी विशेष असं संघटन नाहीये संघटन तयार करण्यासाठी नेत्यांना इथं खूप मेहनत घ्यावी लागणार आहे एका बाजूला हे चित्र असताना अमळनेर मतदारसंघ हा लोकसभेला मात्र भाजपला साथ देतो मागील तीन लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपला पन्नास हजारांपेक्षा जास्तचं मताधिक्य मिळाले यंदा तर स्मिता वाघ या स्थानिक असल्यानं अनिल पाटील आणि शिरीष चौधरी हे दोन्ही आजी माजी आमदारसोबत असल्यानं भाजपला इथून एकाहत्तर हजारांचं लीड मिळाले आता स्मिता वाघ यांना मिळवून दिलेलं लीड कायम राखण्याचं आव्हान अनिल पाटलांच्या पुढे आहे तर गेलेली जागा पुन्हा खेचून आणण्याचं आव्हान हे शरद पवारांच्या पुढे असणार आहे आता मंडळी तुम्हाला काय वाटतं अमळनेरची जनता ही अनिल पाटलांना पुन्हा साथ देईल का याबद्दलचं तुमचं असणारं मत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी